एम्पेरिकल डाटा सादर करण्याबाबत केंद्र सरकारने जाणीवपूर्वक चालढकल केली आहे, त्यामुळेच आज आडनावावरून चुकीच्या पद्धतीने सर्वेक्षण करण्यात येत आहे. या सर्व प्रकाराला भाजपची आरक्षणाविरोधी भूमिकाच कारणीभूत असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलच्या वतीने ठाण्यात निदर्शने करण्यात आली. इम्पेरिकल डाटा सादर करणे केंद्र सरकारची जबाबदारी आहे, पण केंद्र सरकारला ओबीसींची आरक्षण रद्द करावयाचे असल्याने राज्य सरकारला कमी वेळ देऊन हा डाटा गोळा करण्याची सूचना केली आहे. केंद्र सरकारच्या चुकीचे खापर राज्य सरकारवर फोडण्याच्या प्रयत्नांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुदे, गृहनिर्माण व अल्पसंख्याक मंत्री नामदार डॉ जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार शहराध्यक्ष आनंद परांजपे, महिला विभागीय अध्यक्षा ऋताताई आव्हाड, गटनेते नजीब मुल्ला, ओबीसी समन्वयक राजा राजापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तथा ओबीसी सेलचे ठाणे शहराध्यक्ष गजानन चौधरी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात मोठ्या संख्येने ओबीसी कार्यकर्ते सहभागी झाले होते. या ओबीसी कार्यकर्त्यांनी मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी गजानन चौधरी यांनी सांगितले की आडनावावरून ओबीसींचा घेतला जाणारा शोध हा चुकीचाच आहे, यात वाद नाही, पण ही वेळ महाराष्ट्र सरकारवर मोदी सरकारनेच आणली आहे. संसदेमध्ये एम्पेरिकल डाटा 99% योग्य असल्याचा दावा करणाऱ्या मोदी सरकारने सर्वोच्च न्यायालयात मात्र हा डाटा चुकीचा असल्याचे सांगून ओबीसींशी द्रोह केला आहे. त्यामुळे आता राज्य सरकारकडे वेळ कमी असल्याने चुकीच्या पद्धतीने आडनावावरून सर्वेक्षण करावे लागत आहे. या सर्व प्रकाराला केंद्र सरकार जबाबदार आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. मोदी सरकारने सर्वोच्च न्यायालयात माफीपत्र सादर करून त्यांच्याकडे असलेला इम्पेरिकल डाटा सादर करावा किंवा संसदेचे विशेष अधिवेशन बोलवून ओबीसींना आरक्षण द्यावा, अन्यथा ओबीसींच्या जनआक्रोशाला सामोरे जावे, असा इशाराही चौधरी यांनी दिला. तर ओबीसी पंतप्रधान असतानाही जर आरक्षण मिळत नसेल तर ते दुर्दैवी आहे, आणि जर ओबीसींना आरक्षण देता येत नसेल तर मोदींनी राजीनामा द्यावा, अशी मागणी सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष कैलास हावळे यांनी केली. या आंदोलनात विद्यार्थी सेलचे अध्यक्ष प्रफुल्ल कांबळे, सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष कैलास हावळे, विक्रांत घाग, मनसूर डोसानी, समीर नेटके, राजेश कदम, आशिष खाडे, अश्विनी मोरे, रमेश नाडर, आक्षू गिरी, के पी अहद, प्रशांत उदमाने, मंगेश वाघे, रवी दापके, ॲडव्होकेट गणेश थोरात, एकनाथ जाधव, संदेश पाटील, राहू पाटील, राणी देसाई, रेणुका अलगुडे, मीना क्षीरसागर आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते. असं आहे की आता हा ओबीसीच्या आरक्षणाचा फोडखे बंद करा. जर हा ओबीसी उखडला आणि रस्त्यावर उतरला तर तुम्हाला सौ की पळ करून सोडून देईल. आज याची चिन्ह कुठेतरी, या अशा प्रकारची चिन्ह कुठेतरी बिहारमध्ये उमटलेली आहेत. उद्या महाराष्ट्रामध्ये जर ओबीसीच्या आरक्षणाचा तुम्ही खे बंद केलात तर हा ओबीसी रस्त्यावरती उतरून धुमशान घालेल, ही तुम्हाला या ठिकाणी चेतावणी आहे. आज आडनावरून जे आरक्षण चालू ओबीसीचे पूर्ण चुकीच्या पद्धतीने आहे. तर आडनावरून नाही तर जातीवरून हे आरक्षण मिळालंच पाहिजे, ही आमची धोरणं आहे. जर केंद्र सरकारने इम्पेरिकल डेटा संसदेमध्ये सादर केला होता तो 99% योग्य होता असं त्यावेळी पहिला सांगितलं, त्याच्यानंतर तोच इम्पेरिकल डेटा हा सुप्रीम कोर्टामध्ये चुकीचा आहे, त्याच्यामुळं आरक्षण हे ओबीसींचं डावलण्यात आलं आहे. तर केंद्र सरकारने जागू व्हावं आणि तो डेटा सुप्रीम कोर्टात एकदा सादर करावा, नाही तर संसदेचं विशेष अधिवेशन बोलवून ते ओबीसींना आरक्षण द्यावं, जेणेकरून त्यांच्यावर अन्याय होणार नाही ह्याची त्यावेळी दखल घ्यावी. तर अजून तीव्र आंदोलन करू, लोकांच्या घरी घरी जाऊ आणि त्याची लोकांना माहिती देऊ कशा प्रकारे तुमचं आरक्षण डावलण्यात आलं आहे. ते अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. फ्लाईव्हील एव्हिएशन अकॅडमी एक ऐसा इंस्टिट्यूट है जहाँ पर एयरलाइन्स एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहाँ कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. फ्लाईव्हील एव्हिएशन अकॅडमी, 1 degree 3 job opportunities. फ्लाईव्हील एव्हिएशन अकॅडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब. फ्लाईव्हील एव्हिएशन अकॅडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वेअर, बिसाइड कर्नाटक बैंक नागपुर.